विरोध करण्याचं एकच कारण आहे, या ठिकाणी आपण बघत आहे की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी खेळाडू येत आहे. लोक यहाँ पर पाहता डेन्स पॉप्युलेशन, या ठिकाणी घनी वस्ती 300 स्क्वेअर फीटच्या एरियामध्ये लोक राहतात आणि अशा मैदानामध्ये जर राजकीय सभा जर होत असेल तर निश्चितपणे या परिसरामध्ये गोंधळ निर्माण होईल, लोकांमध्ये एक असंतोषची भावना निर्माण होईल. हे छोटंसं मैदान आहे, आपण जर सभा घ्यायची आहे तर मोठ्या सभांना घ्या, हजार लोकांची कॅपॅसिटी या ठिकाणी नाही राहील. आणि या ठिकाणी पार्किंगचा प्रॉब्लेम, लोकांचा एज्युकेशन आहे, परीक्षा सुरू आहे आणि घनी वस्तीमध्ये जर कार्यक्रम घेत असेल निश्चितपणे आमचा विरोध आहे. या ठिकाणी आपल्याला कार्यक्रम घ्यायचा आहे, मोठ्या मैदानात घ्या आणि अशा पद्धतीचे कुठलेही कार्यक्रम नागपूर सुधार प्रन्यासनी या ठिकाणी परवानगी दिली नाही पाहिजे, कारण की हा आता गडकरी साहेबांनी 1.5 करोड रुपये लावून याला डेव्हलप केलेला आहे आणि हा डेव्हलप केलेला मैदान जर खराब करत असेल तर या भूमिकेला आमचा विरोध आहे. हा मैदान संपूर्णपणे खेळासाठी रिझर्वेशन आहे, तर या खेळच झाला पाहिजे. आताच या ठिकाणी नुकतंच राष्ट्रीय स्तरावर सायकल पोलो स्पर्धा झाली, आता या ठिकाणी मोठे मोठे टूर्नामेंट होत आहे, तर अशा पद्धतीचं आयोजन जर ठिकाणी होत आहे आणि सर्वे ग्राउंड जर या पद्धतीनं खराब करत असेल तर ह्याचा आम्हाला निषेध आहे. आरोप असंही होत आहे की राजकीय पक्षाचा जाणूनही विरोध करण्यात येत आहे. राजकीय पक्ष म्हणून आम्हाला विरोध नाही, कारण आजपर्यंत या ग्राउंड मध्ये कुठलीच राजकीय सभा झाली नाही. या ठिकाणी जर राजकीय सभा घेण्याचा हा मैदान नाही, बाकीचे लोक या ठिकाणी कुठल्याच पक्षाने आजपर्यंत घेतली नाही. हा ठिकाणी 1000-2000 कॅपॅसिटीचा मैदान आणि पूर्ण एरिया या ठिकाणी दाट वस्ती आहे, तुम्हाला घ्यायचं तर दुसऱ्या मैदानात घ्या. आम्हाला राजकीय आहे म्हणून या ठिकाणी आमचा विरोध नाही, आम्हाला कुठल्याही प्रकारचा कार्यक्रमाचा या ठिकाणी विरोध आहे, आम्हाला फक्त या ठिकाणी खेळ आणि खेळ पाहिजे, ही भूमिका आमची आहे निश्चितपणे. माझं नाव अनिरुद्ध आहे, अनिरुद्ध दिनेश मेंडुले. आमच्या कार्यक्रमाला हाच विरोध आहे की आम्हाला इथे खेळण्यासाठी एकच ग्राउंड असतो, तुम्हाला इथे सभा घ्यायची असली तर पुष्कळ सारे ग्राउंड तुमच्यासाठी अवेलेबल आहे, मग इथेच का बरं? कारण की तुम्ही इथे ग्राउंडवर आम्हाला खेळून देणार नाही. आमचं आम्ही किती खेळत आम्ही प्रोत्साहन करतो, आम्हाला आम्ही रेग्युलर आम्ही खेळत असतो आणि तुम्हाला आम्हाला डिस्टर्ब करायचा काही अधिकार नाही. तुम्हाला सभाच घ्यायचं असेल तर खूप सारे अदर ग्राउंड्स आहेत इथे आणि अगर यांनी अगर आमच्याला प्रतिसाद नाही दिला तर आम्ही याच्यापेक्षा थोडा मोठा प्रतिकार असताना आम्ही आपला विरोध जाहीर करण्याचा प्रयत्न करू. काँग्रेसचे नेते म्हणत आहेत की कुठल्याही परिस्थितीत इथेच ती सभा घेण्यात येईल, त्या यावर काय? आम्ही त्यांना तेच म्हणत आहे ना, तुम्ही इथेच का बरं घेत आहे? हा या ग्राउंडची कॅपॅसिटी तुम्ही बघा, याच्यापेक्षा मोठे मोठे ग्राउंड आहे आमच्या नागपुरामध्ये, तिथे घ्या. जिथे नेहमी तिथे सभा होत असतात, जसं तुम्ही ऐकलं असेल रेशीमबाग ग्राउंडला, याच्यापेक्षा मोठे मोठे सभा होत असतात. इथे आम्ही बघितलंय कधी कोणत्याही कार्यक्रम होतो, काही कार्यक्रम होतो, आम्हाला एक एक दोन हफ्ते इथे आम्हाला परमिशन